नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे, चीज डोसा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. आज आपल्याला डोसे बनवायचे आहेत, त्याचे मी दाखवते कसे हे करायची. हे 2 वाट्या तांदूळ आहे, तांदूळ कुठचे पण घ्यायचे, फक्त बासमती नाही घ्यायची. उडीद डाल आहे 1 वाटी, चणा डाल आहे थोडीच घेतली आहे 2 चमचे, आणि मेथी दाणे 4-5च घेतलेली आहेत. ते पण तर मी हे पातेल्यात टाकून घेत आहे. माप बरोबर ठेवायचं का आपले डोसे पण छान होतील. यात मी स्वच्छ पाण्यात धुवून घेत आहे, सगळं एकत्रच टाकून घेत आहे. एवढा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, तर याच्यात मी पाणी टाकून घेते. हे आपल्याला डाळ आणि तांदूळ 7 ते 8 तास आपल्याला भिजत ठेवायला लागेल. मी झाकण देऊन घेत आहे. हे बघा, आपण डाळ भिजत टाकलेली आणि तांदूळ मस्तपैकी भिजलेली आहे. हे बघा, चणा डाळ पण छान झालेली आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, अशीच झाली पाहिजे. तर हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे. आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. हाच पाणी मी 2-3 चमचे टाकून घेत आहे याच्यात ढोशासाठी. आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरला, असंच वाटून घ्यायचं एकदम नील. दुसरं पण वाटून घेत आहे मिक्सरला. हे बघा, डोश्याचा बॅटर झालेला आहे. असंच खूप हे करून घ्यायचं, असंच आपल्याला नील वाटून घ्यायचं, असंच डोसे पण आपले छान होतील. त्याने पीठ आल्यावर डोसे काढून घ्यायचे. मी झाकण देऊन घेत आहे याच्यावर. बघा, कढई ठेवलेली आहे, गॅस चालू करून घेत आहे. अगोदर आपण सांबार करू आणि बटाट्याची भाजी डोश्यासाठी. कढई गरम झालेली आहे, 2 चमचे आपण तेल टाकून घेऊ. तेल आपलं गरम होऊ द्या. तेल गरम झालेलं आहे, 2 चमचे आपण मोहरी टाकून घेऊ, छोटे चमचे आहे. एक चमचा जिरं टाकून घेऊ. त्याच्यावरच आपण हिंग टाकून घेऊ 1/2 चमचा. आता बघा मी काय काय टाकत आहे. कांदा घेतलेला आहे बारीक, कढीपत्ता आहे, आला आणि लसूण आहे, आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे, ते पण टाकून घेत आहे. त्याच्यावरच मी डांगर पण छोटे फोडी केलेले आहेत, त्या टाकून घेते. त्याच्यावरच आपण 1/2 चमचा मीठ टाकून घेऊ. हे बघा, 1/2 चमचा आपण हळदी पावडर टाकून घेऊ सांबारमध्ये. धना जिरा पावडर 1 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा, लाल तिखट 2 चमचे टाकू आपण, आणि सांबार मसाला 2 चमचे टाकून घेऊया. हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सांबारासाठी आपली तुरीची डाळ घेतलेली आहे, त्याच्यालाच सांबारा मस्त होतो. आणि मी या शक्ताच्या शेंगा बाफून घेतलेल्या आहेत,
एक दोन तेंडली पण घेतलेली आहे सांबारासाठी. डाळ टाकून देत आहे मी. पाणी टाकून घेत आहे एक ग्लास. त्याच्यातच आपल्याला दोन उकळी येऊन घ्यायचे. तेंडली पण टाकून घेत आहे मी सांबारामध्ये. शक्ताच्या शेंगा पण टाकून घेते. तेव्हा सांबाराला छान उकळी पण आपली आलेली आहे. मी आता चिंच टाकून घेते आहे थोडी. सांबारामध्ये चिंच आणि गूळ टाकल्यावर सांबाराला चव पण छान येते. एक चमचा गूळ घेतलेला आहे मी. पाच मिनिटासाठी ठेवून घेऊ आपण. तर सांबार छान झालेला आहे आपला. गॅस पण बंद करून घेत आहे मी. बघा कढई ठेवलेली आहे एक. गॅस चालू करून घेत आहे. आपल्याला ढोश्याची भाजी बनवून घ्यायची आहे. तेल टाकून घेऊ आपण 2 चमचे. बघा तेल गरम आहे. 1 चमचा मोहरी टाकून घेत आहे मी. 1 चमचा जिरं टाकून घेत आहे. हिंग पण टाकून घेत आहे. ही चणा डाळ घेतलेली आहे थोडी. ती पण याच्यावरच टाकून घेते तेलावर. आणि उडीद डाळ घेतलेली आहे. ती पण तेलावरच टाकून घेते. कढीपत्ता टाकून घेत आहे. हिरवी मिरची आहे आणि कांदा आहे. गॅस थोडा कमी करून घेत आहे. मीठ टाकून घेऊ 1/2 चमचा. हळदी पावडर टाकून घेऊ 1/2 चमचा. मी 1/2 किलो बटाटी उकळवून घेतले आहेत. ती पण याच्यातच टाकणार आहे. सोलून वगैरे घेतले आहेत. अशीच शिजून घ्यायची आपल्याला भाजीसाठी. मी याच्यात टाकून घेत आहे. तेव्हा भाजी आपली हॉटेलसारखीच झालेली आहे डोश्याची. हा पण गॅस बंद करून घेत आहे मी. बघा छान झालेली आहे भाजी. गॅस बंद करून घेत आहे. हे बघा आपण चटणी करूया. कोथिंबीर घेतलेली आहे. मिरची आहेत 2. ओला नारळ आहे. लसूण आहे. आणि चणा डाळ आहे. पण चणे खातो त्याची. थोडं मी जिरं पण टाकून घेत आहे याच्यात. अर्धा चमचा मी जिरं टाकून घेत आहे. चणा डाळ पण टाकून घेते. आणि मीठ टाकून घेत आहे. 1/2 चमचा घेतलेला आहे. थोडा पाणी टाकून घेते. तेव्हाच आपली चटणी नीर होईल. मिक्सरला वाटून घेत आहे मी. चटणी बघून घेऊया. चटणी आपली छान झालेली आहे. अशीच बारीक वाटून घ्यायची. काढून घेत आहे मी.
चालू करून घेत आहे मी. चटणीला तडका देऊ आपण, तेल टाकून घेत आहे. एवढं तेल गरम झालेलं आहे. छोटा चमचा जिरं टाकून, मुरी टाकून घेत आहे. हिंग आहे, दोन सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता आहे. तसंच आपल्याला तडका द्यायचा आहे चटणीला. आपण ढोशाचं पीठ बघूया. आले का हे बघा, छान आलेलं आहे. खूप घट्ट आहे. मी पाणी टाकून घेत आहे. पहिलं मीठ टाकून घेते 1 चमचा. एके साईडला तवा पण ठेवलेला आहे मी डोसे टाकायला. थोडा थोडा पाणी टाकून घेते. एवढं डोश्याचं बॅटर आपल्याला एवढंच ये पाहिजे, एकदम घट्ट पण नाही पाहिजे. तवा पण गरम आहे. मी टाकून घेत आहे. माझ्याकडे तवा मोठा होता म्हणून मी मोठे डोसे टाकते. त्याच्यावरच मी भाजी टाकून घेत आहे. आणि चीज पण टाकून घेत आहे. गॅस थोडा फास्ट करून घेत आहे. चीज डोसा छान लागतो, तुम्ही पण बघा घरी करून. साईडनी थोडं तेल टाकून घेत आहे. ढोशाला पण तेल लावून घेत आहे. छान होतील ढोसे आपले. बघा आपला डोसा पण छान वर आलेला आहे. डिश मध्ये काढून घेत आहे. आणि तुम्हाला साधा पण डोसा काढून दाखवते. मी आता साधा टाकून घेत आहे. त्याच्यात चीज नाही टाकत. त्याच्यावर फक्त भाजी टाकून घेत आहे मी. चीज नाही टाकत. साईडनी तेल टाकून घेत आहे. डोसा काढून घेऊ आपण. आपला साधा डोसा पण झालेला आहे. मी मोडून घेत आहे. एकदम कुरकुरीत झालेला आहे आपण. आता
आता मी डिश पण सजवून घेत आहे. हा बघा, हा साधा डोसा आहे, हा चीट डोसा आहे. डोसे बघा केवढे कडक झालेले आहे. तुम्हाला आवाज पण दाखवते मी, छान झालेले आहेत, केवढे मोठे पण झालेले आहे, कुरकुरीत आहे. हा पण हा चीज डोसा आहे, हा साधा डोसा आहे. तुम्हाला दोन्ही मी दाखवलेली आहे. आजची तुम्हाला डोशाची रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.